नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि तालुका सांगा. माझं नाव शुभम पाटील, गाव चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. सांगली. तुम्ही हे जे केरनचं मार्गदर्शन घेतलंय ते कोणत्या पिकासाठी घेतलंय? मिरची पिकासाठी घेतलेलं. म्हणजे लांबडी मिरची पिकासाठी तुम्ही महाज्वाला मिरचीसाठी महाज्वाला पिकासाठी केरनचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. तुम्ही हे केरनचं मार्गदर्शन घेतल्यामुळं तुमच्या मातीमध्ये आणि पिकामध्ये तुम्हाला कोणता फरक दिसून येतोय? केरनचं औषध घेतल्यामुळं मातीमध्ये भुसभुशीतपणा आला भरपूर. त्यात पांढऱ्या मुळींची वाढ झाली, त्यामुळे झाडांचं सेटिंग वगैरे फुटवा वगैरे चांगला झालेला आहे. झाडाचं सेटिंग आणि फुटवा चांगला झालेला आहे. चांगला झालेला आहे. मला जरा माल दाखवता का तुमचं सेटिंग कसं झालेलं आहे? अरे बघ, म्हणजे ह्या बर मालावर चमक आणि मालाची साईज म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? मालाची साईज बऱ्यापैकी मोठी झालेली आहे. चमक वगैरे असं म्हणजे देखणे पण वगैरे मिरचीला चांगला आहे. म्हणजे देखणे पण सुद्धा चांगला आहे आणि मिरचीच्या लांबीमध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसून येतोय. बरं, मार्केटमध्ये माल तुमचा जातोय, मग दरामध्ये काय फरक दिसून आलाय का तुम्हाला इतरांच्या? आता लॉकडाऊन मध्ये बाकीच्या ज्या मिरच्या आहेत त्यांचा 16-17-18 रुपये पर्यंत दर चालू आहे. बरोबर. आपल्याला 22 रुपये दर भेटलेला या लॉकडाऊन मध्ये. म्हणजे मिरचीचे शायनिंग आणि चमक बघून 4 रुपये तुम्हाला दर जास्त भेटला, जास्तीचा तुम्हाला भेटलेला आहे. बरं, तुमच्या ह्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे का? भरपूर वाढ झालेली. बरं, ही टेक्नॉलॉजी मिळाली नसती तर किती माल निघाला असता? आता कितवा तोडा आहे तुमचा? हा 14 तोडा आहे. हा, जर हे औषध मिळालं नसतं तर 3-3.5 टन वगैरे झाला असता. हा, पण ह्या औषधामुळे सेटिंग वगैरे जास्त असल्यामुळे माझा 14-6 टनापर्यंत गेलेला आहे सगळ्यामुळे. म्हणजे 14 तुमचा 6 टनापर्यंत गेलेला आहे. म्हणजे 2-2.5 टन तुम्हाला एक्स्ट्राचा फायदा मिळालेला आहे. बरं, ह्या टेक्नॉलॉजीवरती तुम्ही समाधानी आहे का? अगदी अगदी समाधानी आहे, काही अडचण नाही. बरं, महाराष्ट्रामध्ये अशी मिरची पीक घेणारे काही शेतकरी आहेत, त्यांना तुमचा काय सल्ला आहे? त्यांनी हे औषध वापरावे, केरनचं मार्गदर्शन घ्यावं. हा, त्याचं मार्गदर्शन घ्यावे आणि आपलं औषध, आपलं पीक वगैरे भरपूर चांगल्या प्रमाणात मोठी वाढ करून घ्यावी, पिकामध्ये वाढ घ्यावी. हा, ठीक आहे. तुम्ही केरन टेक्नॉलॉजीला जी माहिती दिली, जो इतर शेतकऱ्यांना जो सल्ला दिला, त्याबद्दल मी केरन टेक्नॉलॉजी मार्फत मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.